नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री गणेश कॉमर्स क्लासेसच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये आपले स्वागत आहे. आता आपले ऑफलाईन लेक्चर जे क्लासरूममधले लेक्चर जे कधी सुरू होतील हे आपल्याला अजून माहिती नाही आहे. तोपर्यंत आपण ऑनलाईन लेक्चरच्या माध्यमातून आपले जे लेक्चर आहे ते कंटिन्यू ठेवणार आहोत. तर आपले लेक्चर कसे होणार याविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. आपण आठवड्यातनं 5 दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार लेक्चर घेणार आहोत. या लेक्चरची लिंक जी आहे ती तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती त्या ठिकाणी पाठविली जाईल. तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्या ठिकाणी ते लेक्चर जे बघू शकतात. ते लेक्चर तुम्हाला यूट्यूबवरतीच दिसतील, पण लिंक पाठवल्यानंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार त्या ठिकाणी ते लेक्चर जे ते बघू शकतात. त्याच्यानंतर आपण काय करणार की प्रत्येक विद्यार्थ्याच्या ईमेलवरती लेक्चर जे ते पाठवणार आहोत. म्हणजे मी ज्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जे लेक्चर जे आहे लेक्चरची लिंक जी आहे ती सेंड करेल त्याच विद्यार्थ्याला ते लेक्चर जे ते दिसतील. तर सुरुवातीला मी तुमचा जो सिलेबस आहे या सिलेबसविषयी माहिती सांगण्याअगोदर आपण थोडंसं डिस्कस करू आपले जे सब्जेक्ट आहे त्याविषयी. कारण की बऱ्याच जणांचे मेसेज आलेले होते टॅक्सविषयी, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे म्हणून सांगतोय. तर एकूण तुमचे 6 सब्जेक्ट आहे. त्यामध्ये फर्स्ट सब्जेक्ट एम लॉ, ज्याला BRF म्हणतो आपण, बिझनेस रेग्युलेटरी अँड फ्रेमवर्क, म्हणजेच मर्कंटाईल लॉ आपला एम लॉ. सेकंड सब्जेक्ट जो आहे तो आपला अकाउंट आहे. अकाउंटला यावर्षी नाव काय, ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग. मागच्या वर्षी कॉर्पोरेट होतं. मग सेकंड सब्जेक्ट जो ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग आहे. त्यानंतर थर्ड सब्जेक्ट तुमचा इकॉनॉमिक्स आहे. ठीक आहे, इंग्लिश मीडियमला इंटरनॅशनल असेल, बाकीच्यांना ग्लोबल असेल, मराठी मीडियमला इकॉनॉमिक्स. त्यानंतर फोर्थ सब्जेक्ट जो आहे आपला, फोर्थ सब्जेक्ट ऑडिटिंग अँड टॅक्सेशन. आता ऑडिट जे आहे ते तुम्हाला फर्स्ट टर्मला आहे आणि ऑडिट पूर्णपणे थेरॉटिकल आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये प्रॉब्लेम वगैरे काही नाही. ऑडिट फर्स्ट टर्मसाठी तुमच्या आणि सेकंड टर्ममध्ये तुम्हाला त्या ठिकाणी टॅक्सेशन आहे. मग यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे असतात. ठीक आहे, म्हणजे टॅक्स जे आहे टॅक्सचं बुक वगैरे तुम्हाला जे घ्यायचं ते सेकंड टर्ममध्ये घ्या. आत्ता फक्त तुम्हाला थेरॉटिकल आहे, ऑडिट आहे. याच्यात तुम्हाला म्हणजे क्लासची वगैरे गरज पडणार नाही. कॉलेजच्या लेक्चर्सवरती तुम्हाला ते व्यवस्थित समजून जाईल. त्यानंतर 5th नंबर आणि 6th नंबर तुमचे स्पेशल सब्जेक्ट असतील. आता स्पेशल म्हणजे कॉस्टिंग फर्स्ट झालं होतं मागच्या वर्षी, आता सेकंड थर्ड, किंवा बँकिंग झालं होतं फर्स्ट मागच्या वर्षी SY मध्ये सेकंड थर्ड, म्हणजे स्पेशल तुमचा सेकंड आणि थर्ड, अशा पद्धतीने तुमचे स्पेशल सब्जेक्ट राहतील. आता प्रॅक्टिकल कोणत्या सब्जेक्टला असेल, स्पेशलला तर कंपल्सरी असणार आहे, म्हणजे तुमचं जे स्पेशल सब्जेक्ट कॉस्टिंग, बँकिंग, मार्केटिंग वगैरे, तर त्यांना त्या ठिकाणी प्रॅक्टिकल असेल. आणि त्याचबरोबर तुमचा जो सब्जेक्ट आहे ऑडिटिंग अँड टॅक्सेशन या विषयाला सुद्धा त्या ठिकाणी प्रॅक्टिकल असणार आहे. म्हणजे एकूण या वर्षामध्ये 3 सब्जेक्टला प्रॅक्टिकल असेल. ठीक आहे, मग आता आपला जो सिलेबस आहे अकाउंटचा त्या सिलेबसविषयी आपण चर्चा करू. आपला जो सिलेबस आहे याविषयी आपण पहिल्यांदा डिस्कस करू. मी टॉपिकचे नावं टाकलेले, फक्त तुम्हाला जो डिटेल सिलेबस आहे तो ग्रुपवरती मी सेंड करेल, तो व्यवस्थित लिहून घ्या. तर ठीक आहे, आपला जो फर्स्ट टर्मचा जो सिलेबस आहे तो बघू. एकूण 4 टॉपिक आहे. त्यामध्ये फर्स्ट टॉपिकचं नाव आहे अकाउंटिंग स्टँडर्ड अँड फायनान्शियल रिपोर्टिंग. आता अकाउंटिंग स्टँडर्ड मागच्या वर्षामध्ये होतं आपल्याला. आता या वर्षामध्ये जे स्टँडर्ड आहे आपल्याला त्यामध्ये 3 नंबर आहे, 7 नंबर आहे, 8 नंबर आहे, 12 नंबर, त्यानंतर 15, त्यानंतर 17 to 25, 17 ते 25, असे एकूण तुम्हाला 14 स्टँडर्ड आहे याच्यामध्ये. आणि एवढे स्टँडर्ड जे साहजिकच याच्यावर तुम्हाला प्रॅक्टिकल एक्झाम्पल विचारलं जात नाही, थेअरी क्वेश्चन यावरती विचारले जातात, शॉर्ट नोट असतात त्या स्टँडर्डवरती. आणि याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू IFRS पण दिलेलं आहे त्यांनी. इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड काय आहे याची पण या ठिकाणी ओळख आपल्याला असणार आहे फर्स्ट टॉपिकमध्ये. म्हणजे थेअरीसाठी असेल हा टॉपिक फर्स्ट नंबर, कारण की एकूण 14 स्टँडर्ड याच्यामध्ये आपल्याला बघायचे. त्यानंतर टॉपिक सेकंड जो आहे याचं नाव आहे फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी. आता फायनल अकाउंट म्हटल्यावरती आता साहजिकच आता हे बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट आहे. मग या हे जे फायनल अकाउंट आहे, आता मागच्या वर्षी आपण कंपनी ॲक्टप्रमाणे फायनल अकाउंट प्रिपेअर करायचो. आता या वर्षाचं जे फायनल अकाउंट आहे, या वर्षाचं फायनल अकाउंट बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट जो आहे, त्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्टच्या शेड्यूल नंबर 3 जे आहे, तर त्यानुसार आपल्याला हे फायनल अकाउंट प्रिपेअर करावं लागतं. मग हे जे फायनल अकाउंट आहे हे फायनल अकाउंट बनवताना, आता मागच्या वर्षी तुम्ही नोट बनवायचे 26, या वर्षामध्ये तुम्हाला शेड्यूल्स बनवावं लागतात. मग स्केड्यूल्स म्हणा किंवा शेड्यूल्स म्हणा, तर ठीक आहे, ते जे शेड्यूल्स आहे ते शेड्यूल्स तुम्ही प्रिपेअर करत असतात, बनवत असतात. एकूण 16 शेड्यूल्समध्ये फायनल अकाउंट आहे. एकूण 16 शेड्यूल्स आपल्याला, म्हणजे मागच्या वर्षी जसे नोट असायच्या तसे इथं शेड्यूल्स असतात. म्हणजे याच्यामध्ये पण फॉर्मॅट असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा एक फॉर्मॅट असणार आहे तुम्हाला आणि बॅलन्स शीटचा एक फॉर्मॅट असणार आहे. ते फॉर्मॅट बनवायचे, त्याच्यानंतर एकूण किती शेड्यूल्स बनवायचे तुम्हाला, 16 शेड्यूल्स बनवायचे. मग हे जे 16 शेड्यूल्स आहे, मग आता याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कसं आहे लक्षात ठेवा, की 1 ते 5 आपल्या लायब्ररीज असतात, त्यानंतर 6 to 11 आपल्या असेट्स आहे, 12 नंबरला कॉन्टिजंट लायबिलिटी जी मागच्या वर्षामध्ये आपण एक नोट म्हणून बनवायचो, इथं पण तसंच आहे, आणि यानंतर 13 आणि 14 आपले इन्कम आहे,
आणि 15 and 16 15 and 16 आपले एक्सपेन्सेस आहे. म्हणजे एक ठरलेला फॉर्मॅट आहे, त्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला फाइनल अकाउंट शिकायचं आहे. परंतु आता असं होतं म्हणजे मागच्या वर्षात आणि या वर्षात फाइनल अकाउंटमध्ये बदल काय. मागच्या वर्षात फाइनल अकाउंट आपल्या 26 नोट असेल तर दुसऱ्या कोणाच तरी 27 असायच्या, कोणाच तरी काहीतरी 15 असायच्या, कोणी 10 बनवायचं. म्हणजे लक्षात ठेवा की या ठिकाणी ज्या नोट बनवायचा आपण मागच्या वर्षामध्ये प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या गरजेनुसार बनवायचं, असं काही लिमिट नव्हतं की एवढ्याच बनवल्या पाहिजे. परंतु या वर्षामध्ये जे शेड्यूल्स आहे ते सगळ्यांचे सारखेच असणार आहे. म्हणजे 16 शेड्यूल प्रत्येकजण बनवणार, कारण की या शेड्यूल्समध्येच आपल्याला हे फाइनल अकाउंट शिकायचं असतं. म्हणजे आता नंबर पण याचे फिक्स असणार आहे, म्हणजे आपला जो नंबर तोच कॉलेजमध्ये किंवा इतर कोणी जरी शिकवलं तरी शेड्यूल्स जे आहे त्या शेड्यूलचे नंबर पण ठरलेले असेल, फॉर्मॅट पण सारखा असेल आणि संख्या पण त्याची सारखीच असेल. ठीक आहे, मग हे जे फाइनल अकाउंट आहे मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये सोपं राहील, कारण की फॉर्मॅट पण सोपा आहे. मागच्या वर्षी इतका कॉम्प्लिकेटेड फॉर्मॅट पण नाही, तो लगेच लक्षात राहून जातो. त्याचे ट्रिक्स पण आपल्याकडे सोपे आहे एकदम लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे, ते बघू आपण नंतर. मग फाइनल अकाउंटवरती तुम्हाला साहजिकच प्रॉब्लेम विचारला जातो, यामध्ये प्रॉब्लेम विचारला जाईल. ठीक आहे, यानंतर टॉपिक नंबर थर्ड सोपा आहे, छोटा टॉपिक आहे. जसं मागच्या वर्षी लिक्विडेशन असायचं बघा छोटा टॉपिक, तसंच यावर्षी इन्शुरन्स क्लेम त्याच्याऐवजी म्हणजे त्याच्यासारखाच टॉपिक राहील, इन्शुरन्स क्लेम अकाउंट्स जो कंपल्सरी राहील फर्स्ट टर्म सेकंड टर्म दोन्ही ठिकाणी. मग इन्शुरन्स क्लेममध्ये तुम्हाला एकूण 3 मेथड्सचे किंवा 3 पद्धतीचे क्लेम्स तुम्हाला बघायचे. तर क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक, म्हणजे आता इन्शुरन्स क्लेम तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस समजा आगीमध्ये आपला माल वगैरे जळाला असेल, स्टॉक जो आहे स्टॉक जर नुकसान झालं असेल, तर कशा पद्धतीने जो क्लेम आहे तो मंजूर होत असतो किंवा ती अमाऊंट जी ती डिसाईड होत असते क्लेमची, तर ते आपल्याला या टॉपिकमध्ये बघायचं आहे फर्स्ट मेथडमध्ये. त्यानंतर सेकंड जी आहे तर क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट, आपल्या प्रॉफिटचं पण नुकसान होऊ शकतं. आता प्रॉफिटचा लॉस कसा होऊ शकतो बघा, समजा कंपनीमध्ये आग लागल्यानंतर त्यांचं जे वर्किंग आहे ते साहजिकच डिस्टर्ब झालेलं असतं, त्यांची सेल कमी होते, त्यामुळे त्यांचा प्रॉफिट कमी होतो, या प्रॉफिटचा सुद्धा आपल्याला इन्शुरन्स उतरवता येतो. ठीक आहे, मग त्याचा कशा पद्धतीने क्लेम त्या ठिकाणी दिला जातो, कशा पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन होतं, हे आपण या मेथडमध्ये बघणार आहे. आणि लास्ट क्लेम फॉर फिक्स असेट, लक्षात ठेवा ही जी मेथड आहे म्हणजे क्लेम फॉर फिक्स असेट, म्हणजे आपल्या ज्या फिक्स असेट असतात, सपोज आता फर्निचर असेल, मशिनरी असेल, त्या डॅमेज झाल्या, आग वगैरे लागली, हे मेन रिझन असतं आग लागणे, तर त्याच्यामुळे आपल्या ज्या असेट्सचं नुकसान होतं, फॉर द असेट्सचं, फिक्स असेट्सचं, मग त्याचा जो क्लेम आहे तो कशा पद्धतीने त्या ठिकाणी दिला जातो हे आपल्याला या मेथडमध्ये बघायचं असतं. परंतु ही जी थर्ड मेथड याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम विचारला जात नाही, थेरीसाठी असते. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम या दोन मेथडवरती विचारला जातो आणि कोणत्या मेथडवरती विचारला जाईल हे कोणालाच माहीत नसतं, त्यामुळे दोन्ही मेथड चांगल्या पद्धतीने तयारी करून घ्यावी लागते. दोन्हीपैकी एका मेथडवरती तुम्हाला तिथं प्रॉब्लेम जो आहे तो विचारला जातो. ठीक आहे, यानंतर आता जो फोर्थ नंबर आहे आपला, फोर्थ टॉपिक जो आहे, परत काय आलं, फाइनल अकाउंट. मुलांना टीवायचं अकाउंट कंटाळवाणं का बरं म्हणतं, तर दोन फाइनल अकाउंट आहे आणि फाइनल अकाउंट एकच असताना आपल्याला कंटाळा येतो, कारण की वर्किंग खूप जास्त असतं. इथं आणखी एक फाइनल अकाउंट आहे. आता हे फाइनल अकाउंट कोणाचं आहे, कोऑपरेटिव्ह सोसायटीचं. आता कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे फाइनल अकाउंट आहे, आता कोऑपरेटिव्ह सोसायटीचं जे फाइनल अकाउंट असतं हे पण एका प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्येच तुम्हाला बनवावं लागतं. म्हणजे त्याचा पण फॉर्मॅट ठरलेला आहे, पण त्याला काय आपण सेपरेट वर्किंग नोट वगैरे बनवत नाही, तो फॉर्मॅट ठरलेला आहे. प्रत्येक एक्सपेन्सेसची, प्रत्येक इन्कमची, लायबिलिटीची, असेटची जागा इथं ठरलेली असते. म्हणजे एकदा फॉर्मॅट पाठ केला, हे फाइनल अकाउंट आपल्या रेग्युलर फाइनल अकाउंटसारखंच आहे, म्हणजे डिफिकल्ट अजिबात जात नाही. मग यामध्ये आपण दोन पद्धतीच्या सोसायटींचं फाइनल अकाउंट बघतो, म्हणजे तुम्हाला या दोन्हीपैकी कोणत्या पण सोसायटीजवरती प्रॉब्लेम विचारला जातो एकदम सारखं, म्हणजे बदल काहीच नाही. आता याच्यामध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल तर याच्यामध्ये तुम्ही फक्त प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट बनवतात, कारण की हे कशाचं ट्रेडिंग वगैरे करत नाही, म्हणून ट्रेडिंग अकाउंट नसतं. आणि या कन्झ्युमरमध्ये ट्रेडिंग, प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट, म्हणजे तुम्हाला काही वेगवेगळे फॉर्मॅट करायची गरज नसते, फक्त ट्रेडिंग अकाउंट इथं वाढतं, त्या ट्रेडिंग अकाउंटला फॉर्मॅट पण नसतो. म्हणजे एक जरी झालं तरी दोन्हीची तयारी होऊन जाते ऑटोमॅटिकली. ठीक आहे, हा आपला एकूण सिलेबस होता. आपला जो नेक्स्ट लेक्चर राहील त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपला जो फर्स्ट टॉपिक ज्याला सुरुवात करणार आहे, आपण फाइनल अकाउंटला सुरुवात नाही करणार, छोटा टॉपिक आहे त्याच्यापासून सुरुवात करू आपण इन्शुरन्स क्लेमला. ठीक आहे, थँक्यू.